सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अर्जुनचा सन्मान करायचा. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या टाळ्या परत एकदा टाळ्या. अर्जुन, तू या ठिकाणी हाय जम्प मध्ये गोल्ड घेतलेला आहे, सुवर्ण पदक तुला मिळालेलं आहे. त्याबद्दल पहिल्यांदा NSCC स्पोर्ट्स युट्यूब चॅनलचे हार्दिक आभार. आजचा जो इव्हेंट चांगल्या पद्धतीने केला, काय तू हाईट संदर्भात काय सांगशील? हाईट किती किती? हाईट मी 1.45 मारली. 1.55 मारली. आणि आतापर्यंत किती इव्हेंट मध्ये सहभाग घेतला तू? मी आतापर्यंत 4-5-6 इव्हेंट मध्ये सहभाग. मग त्याच्यामधला रेकॉर्ड काय आहे तुझा? 160. म्हणजे आजची जो रेकॉर्ड आहे ते तुला 15 आणि कमी होत, 5 नी कमी होत. मग हे काय झालं? ठीक आहे. आज तू एवढं सुवर्ण पदक घेतलं आणि त्याच्यामध्ये तू यशस्वी झाला, तर याच्यामध्ये तुला हे श्रेय कोणाला दिसेल? कोच नाव डपरे येताना म्हणून याच्यामध्ये तुझं स्कूलचं नाव काय? सायजीनाथ महाराज विद्यालय. सायजीनाथ मध्ये तू शिकायला आहे. तुझं शिक्षण कितीला आता तू? आता 9वीला. ओके. किती वर्षापासून सराव करते तू? एक वर्षापासून. फक्त एका वर्षात एवढी प्रगती केली. याच्यामध्ये तुझं दररोजचं रुटीन प्रॅक्टिस कशी असते? रोज सकाळी प्रॅक्टिस असते तिथं ग्राउंड वरती आणि संध्याकाळी शाळेत असते. बर. आता ह्या जिल्हा स्तरावरून तू आता विभागाला जाणार? स्टेटला जाणार. मग डायरेक्ट स्टेट. तर पहिलं स्टेट आहे? सेकंड आहे. मागच्या वेळेला स्कूलला खेळलो, त्यावेळेला कोणते? थर्ड प्लेस. थर्ड प्लेस. यामध्ये आता तू जे रुटीन प्रॅक्टिस आणि अजून एक्स्ट्रा जे हे केल्यानंतर तुला आता राज्यावरती तू जाणार आहे, तर तुझी काय स्ट्रॅटेजी काय राहणार आहे? प्रॅक्टिस केली ना, त्याच्यावर जास्त प्रॅक्टिस करणार. धन्यवाद. या ठिकाणी अर्जुन, तू चांगले या ठिकाणी सराव करून सुवर्ण पदक घेतलं, त्याबद्दल तुझं अभिनंदन. थँक्यू.